नमस्कार मी स्नेहता कदम आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करत आहे इयत आठवी विषय गणितमधील प्रकरण तिसरे घातांक व घनमूळ यामध्ये आज पहिला पॉईंट आपण अभ्यासणार आहोत त्यावरून आपण सरावसांचं तीन पॉईंट एक देखील पाहणार आहोत बघा घातांक व घनमूळ म्हणजे काय ज्या प्रकारे वर्ग वर्गमूळ तुम्हाला झालेला आहे तसं घातांक व घनमूळ आज आपण अभ्यासणार आहे तिसरे प्रकरण आहे मागील इयत्तामध्ये आपण घातांकांचा व त्यांच्या नियमांचा अभ्यास केलेला तुम्हाला माहिती आहे घातांकांचे नियम देखील आहेत ते इथे उजळणीसाठी दिलेले देखील आहे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन ही गुणाकार रूपातील संख्या थोडक्यात आपण दोनचा पाचवा घात अशी लिहितो मग का बरं दोनचा पाचवा घात असं का, का लिहितो कारण की दोनचा दोन हा दोनचा दोन, दोन या संख्येचा पाच वेळा गुणाकार केलेला आहे म्हणून आपण त्याचं ते आपण घातांकाच्या रूपात कशा प्रकारे लिहितो दोनचा पाचवा घात या ठिकाणी दोन ही संख्या जी आहे तिला पाया म्हणतात व पाच ही जी संख्या असते दोनच्या डोक्यावर जी संख्या असते पाच हिला घातांक असे म्हटले जाते आणि दोनचा पाचवा घात ही घातांकी संख्या आहे पुन्हा सांगते दोनचा पाचवा घात यामध्ये दोन हा पाया असतो पाच हा घातांक असतो आणि दोनचा पाचवा घात या संख्येला घातांकी संख्या असे म्हटले जाते घातांकांचे नियम यम व यन या पूर्णांक संख्या असतील तर घातांकांचे नियम आहे व ह्या पूर्णांक संख्या असतील तर कोणत्या प्रकारचे नियम आहेत ते मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे त्यावरून तुम्हाला या चौकटीमध्ये जे घातांकाचे नियम वापरून खालील उदाहरणातील चौकटी योग्य संख्या लिहा त्या तुम्हाला स्वतःहून लिहायच्या बघा मी लगेच नियम सांगते पहिला नियम बघा त्या ठिकाणी दिलेलं आहे एचा यमवाघात गुणिलाय एचा यमवा घात या ठिकाणी दोन संख्यांचा गुणाकार असेल आणि त्यामध्ये त्यामध्ये एचा यमाघात गुणिलेयेचा येणवघाता यामध्ये गुणाकार असेल दोन घातांकी संख्या असतील त्यांच्यामध्ये गुणाकार असेल तर जो घातांक असतो पाया त्याबद्दल एकसल्याचा जी घातांक असतो त्या घातांकांची बेरीज होते म्हणजे एचा यमघात गुणलेयेचा येणवाघात याच्यामध्ये घातांकी संख्यांचा गुणाकार असेल तर त्या ठिकाणी दोन घातांक पाया मात्र समान आहे मात्र घातांक वेगळा असेल तर त्या घातांक संख्यांचा त्या संख्यांमध्ये त्यांच्या घातांकांचा काय होत घातांकांची बेरीज होते दुसरं बघा दोन घातांकी संख्यांमध्ये जर भागाकार असेल दोन घातांकी संख्यांमध्ये भागाकार असेल म्हणजे एचा यमवा घात भागीला एचा यमवा घात असेल तर त्याच्यामध्ये घातांकांची वजाबाकी होते म्हणजे एचा त्याच्या डोक्यावर बघा यम वजा एन तिसरा नियम बघा कंसामध्ये ए गुणिले b चा a गुणिले बी कंसाचा घात असेल तर एचा घात गुणिले b चा घात पुन्हा सांगते जर ए गुणिले b चा कंसाचा घात असेल तर बरोबर एचा घात गुणिले b चा घात हा नियम लक्षात ठेवा चौथा नियम a चा घात असेल a चा शून्यघात असेल तर बरोबर एक येतो म्हणजे कोणत्या संख्येचा जर शून्य घात असेल तर त्याच्या बरोबर उत्तर काय येते एक येते पाचवा नियम बघा एचा वजा यमवा घात असेल म्हणजे एखाद्या संख्येचा ऋण घातांक असेल तर त्याचं उत्तर काय लिहायचं बरोबर त्याची ची व्यस्त संख्या म्हणजे एकछेद एचा यमवा घात एकछेद एचा धनयमवा घात आहे बघा जर एखाद्या दे संख्येचा ऋण घातांक असेल तर मात्र त्याची व्यस्त संख्या लिहायची आणि एक छेद ए ही व्यस्त संख्या लिहिली आणि चा धन रूपातला घातांक लिहायचा पुढे सावान नियम काय ए चा घात कंसाचा घात असेल म्हणजे एखाद्या संख्येचा घातांक आणि पुन्हा त्या घातांकित संख्येचा घातांक असेल म्हणजे एचा घात कंसाचा यन्वाघात असेल तर ए बरोबर यमयन यमयन म्हणजे काय त्या दोन्ही घातांकांचा गुणाकार करायचा यम गुणिले यन सातवन यम का ए छेद बी कंसाचा घात असेल ए छेद बी कंसाचा घात असेल तर काय त्याचं स्वरूप होतं एचा यमवा घात छेद बीचा यमवा घात आठवा नियम बघा ए छेद बी कंसाचा वजा घात असेल तर मी पुन्हा सांगते ए छेद बी चा वजा म्हणजे ऋण घात असेल तर मगाचाच नियम नियम कोणता पाचवा नियम तोच आहे त्याची व्यस्त संख्या ए छेद बी ची व्यस्त संख्या काय बी छेद ए बी छेद ए लिहिला आणि त्यांचा कंसाचा धनचा ऋणाचा धन घातांक होतो म्हणजे धन घात आता ह्या आठ नियमावरती आधारित तुम्हाला खालील चौकटी भरायची आहेत बघा पहिला तीन तीनचा पाचवा घात गुणिले तीनचा दुसरा घात बरोबर तीन छेद तीनचा पाचवा घात गुणिले तीनचा दुसरा घात बरोबर काय ना तीनचा सातवा घात का बरोबर तीनचा सातवा घात कारण की घातांकी संख्यांच्या गुणाकारामध्ये जर दोन घातांकी संख्यांचा गुणाकार असेल तर त्या ठिकाणी घातांकांचे का होते बेरीज मग पाच अधिक तीन पाच अधिक दोन किती येणार असाल म्हणून तीनचा सातवा घात दुसरा बघा तीनचा सातवा घात भागिले तीनचा नववा घात पुन्हा सांगते इथं भागाकार आहे दोन घातांकी संख्यांचा भागाकार असेल तर त्या ठिकाणी काय होते वजा बाकी म्हणजे काय ना तुमचा पुढे तीन सात वजा नऊ नौ। आता नवातून साध गेले उरले किती दोन पण मोठ्या संख्येचा चिन्ह नऊचा चिन्ह काय येणार का वाजा म्हणून काय ना तीनचा वाजा किंवा ऋण दुसरा घात पुढे बघा तिसरा तिसरा जो गणित आहे तो नियम चौथ्यावर साव्यावर अवलंबून आहे तिसरा जो गणित आहे नियम साव्यावरती अवलंबून आहे बघा तीनचा चौथा घात कंसाचा तिस पाचवा घात तीनचा चौथा घात कंसाचा पाचवा घात याच्यामध्ये दोन घातांकांचा गुणाकार होतो म्हणजे तीन क का, हे काय येणार चार गुणिले पाच म्हणजे तीनचा विसावा घात चारा पंचेवीस तीनचा विसावा घात थोडे पाचवा गणित चौथा गणित बघा चौथा गणित हा पाचव्या नियमावरती आधारित आहे पाच चा ऋण तीन घातांक आहे बरोबर काय येणार पाच ची व्यस्त संख्या म्हणजे एक शेत पाच का चा काय येणार त्या ऋण घातांकाचा काय होणार घातांक म्हणजे एकछेत पाच चा पाच चा तिसरा घात पुढे बघा पाचवा नियम आहे पाचवा उदाहरण आहे पाचवा उदाहरण हा चौथ्या नियमावरती बघा आधारित आहे वरती, वरती चौथा नियम आहे त्याच्यावर आधारित आहे पाच चा शून्य वा घातांक एखाद्या संख्येचा शून्य घातांक असतो त्याच्याबरोबर काय उत्तर नेहमी येते एक म्हणजे पाच चा शून्य व घातांक बरोबर एक सहावा गणित आहे एक घात घात म्हणजे बरोबर काय पाच पाच चा एक घात बरोबर पाच येणार फक्त काय पाच पाच चा एक घात बरोबर काय येणार उत्तर पाच पुढे बघा सातवा उदाहरण पाच गुणिले सातचा दुसरा घात पाच गुणिले सात कंसाचा दुसरा घात हा नियम सॉरी हा उदाहरण जो सातवा उदाहरण आहे तो तुम्हाला बघावरील नियमाच्या तिसऱ्यावरती आधारित आहे म्हणजे काय येणार बघा पाच गुणिले सात कंसाचा दुसरा घात बरोबर पाच चा दुसरा घात गुणिले सातचा दुसरा घात त्यानंतर बघा आठवा उदाहरण पाचशे सात कंसाचा तिसरा घात पाचशे सात कंसाचा तिसरा घात हा उदाहरण नियम सातव्यावरती आधारित बरोबर काय येणार पाचशे सात कंसाचा तिसरा घात बरोबर पाचचा चा घात छे सातचा तिसरा घात त्यानंतर नववा उदाहरण हा नियम आठव्यावरती आधारित पाचशे सात कंसाचा वजा तिसरा घात पाचशे सात कंसाचा वजा किंवा ऋण तिसरा घात बरोबर पाचशे सातची ची व्यस्त संख्या जेव्हा एखादा घातांक ऋण असतो तेव्हा ती संख्या व्यस्त करायची म्हणजे पाचशे सातची ची व्यस्त संख्या सातशे पाच कंसाचा ऋणचा घातांक हा धन होतो म्हणजे धन तीन म्हणजे सातशे पाचचा चा तिसरा घात अशा प्रकारे आपण उदाहरणं देखील मी सोडून दाखवलेली आहेत तुम्हाला या घातांकाचे नियम देखील लक्षात राहणे गरजेचे आहेत पुढे पाहूया आता बघा जसे चारचा घन चारचा चारचं बरोबर चार गुणिले चार गुणिले चार कारण की चारचं घन हे गुणाकार रूपामध्ये चार गुणिले चार गुणिले चार लिहिलात चार चो चार चौक सोळा सोळा चौक चौसष्ट म्हणजे चारचा घन किती याला चौसष्ट मग चौसष्टचे घन घनमूळ किती ते बघा कर्णी चित्ता चिन्हामध्ये चौसष्ट आणि चौसष्टच्या क त्या करणीमध्येच तीन लिहिलं याला घनमूळचं चिन्ह म्हणतात किंवा चौसष्ट कंसामध्ये आणि कंसाच्या बाहेर एकशे तीन म्हणजे चौसष्टचे तिसरे मूळ किंवा चौसष्ट चे घनमूळ असे वाचन करतात लक्षात घ्या चौसष्टाचे एकशे तीस म्हणजे चौसष्टचे चे, चे तिसरे मूळ किती चार चौसष्ट चे, चे तिसरे मूळ किती येत चार असं देखील वाचन होतात किंवा चारचा गण चौसष्ट असं देखील म्हणतात आता पुढे बघा तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन म्हणजे काय तीन किती वेळा गुणाकार रूपामध्ये लिहिलेले आहे पाच वेळा म्हणजे तीनचा घात घात किती येणार पाच तीनचा घातांक किती पाच तीनचा घातांक किती पाच तीनचा घातांक पाच किती येतो दोनशे त्रेचाळीस तो जर तुम्ही गुणाकार कसा करायचा तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस असे पुढे पुढे गुणाकार करायचा आणि मग तुम्हाला उत्तर काय भेटणार दोनशे त्रेचाळीस म्हणजे तीन पाचवा किती मग दोनशे त्रेचाळीस चे पाचवे मूळ किती येणार तीन बघा या उलट काय दोनशे त्रेचाळीस चे पाचवे मूळ ते कसं लिहितात दोनशे त्रेचाळीस कंसामध्ये किंवा कंस नाही लिहिला तरी चालेल दोनशे त्रेचाळीस त्याच्या डोक्यावरती एकशे पाच म्हणजे दोनशे त्रेचाळीस चे पाचवे मूळ असे किंवा कर्णी चिन्हा मध्ये दोनशे पंचेचाळीस दोनशे त्रेचाळीस लिहायचं आणि त्या कर्णी चिन्हाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये काय लिहायचं पाच लिहिले जाते असे लिहितात म्हणून ए दोनशे त्रेचाळीसचे पाचवे मूळ बरोबर काय तीन किंवा पातींचा पाचवा घात किती ना दोनशे त्रेचाळीस याचं वाचन दोनशे त्रेचाळीसचे पाचवे मूळ बरोबर तीन सामान्यपणे ए छेतन्वे मूळ ए एचे यन्वे मूळ कसे लिहितात एच्या कोपऱ्यावर एकछेद यन असे लिहितात म्हणजे एचे ए चे एक एकछेद यन्वे मूळ उदाहरणार्थ एक पहिलं बघा एक छे एकशे अठ्ठावीस च्या डोक्यावर एकशे सात लिहिल्या म्हणजे काय एकशे अठ्ठावीसशे सातवे मूळ नऊशे दुसरं बघा नऊशे नऊ नऊशेचा एक छे ले ले एक छेद छे छे बारावा घात नऊशेचा एक छेत बारावा घात असं देखील वाचू शकता याचं वाचन कसं देतात नऊशेचे बारावे मूळ इत्यादी लक्षात घ्या दहाचा एकछेद पाच घात म्हणजे दहाचे पाचवे मूळ बरोबर एक्स दहाचे पाचवे मूळ बरोबर एक्स ही संख्या असेल तर एक्सचा पाचवा घात किती येणार दहा म्हणजे उलट देखील तुम्हाला सांगितलेले आहे पुढे त्यावरती आधारित उदाहरणे देखील पाहणार आहोत आणि त्याच्या आधारित त्यावर आधारित आपण सराव संच तीन पॉईंट एक देखील अभ्यासणार आहोत पुढे पाहूया घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ परिमेय म्हणजे अंश छेदाच्या रूपात असलेला घातांक याचा अर्थ काय संख्येचा घातांक छेद येण या रूपातील परिमेय संख्या असेल याचा संख्याचा अर्थ काय संख्येचा घातांक छेद दोन छेद तीन एकशेद पाच डॅस डॅश यन या रूपातील परिमेय संख्या असेल तर त्या संख्येचा अर्थ पाहू एखाद्या संख्येचा वर्ग दाखवण्यासाठी तिचा घातांक दोन लिहितो आणि संख्येचे वर्गमूळ दाखवण्यासाठी तिचा घातांक एकशे दोन देतात पुन्हा सांगते एखाद्या संख्येचा वर्ग लिहायचा असेल तर आपण चारचा घातंक दोन किंवा तीनचा घातांक दोन अशा प्रकारे लिहितो म्हणजे आपण तिचा घातांक दोन लिहितात किंवा तिचे वर्गमूळ दाखवण्यासाठी आपण कर्णीचिन्हात तरी लिहू किंवा एकशे दोन तिच्या डोक्यावरती लिहू शकतो तिचा घातांक एकशे दोन लिहू शकतो उदाहरणार्थ पंचवीसचे करणी कर्णीचिन्ह येते कर्णीचिन्ह म्हणतात बघा चिन्ह तिथं दाखवलेले आहे पंचवीसचे करणी कर्णीचिन्ह वापरून आपण करणी पंचवीस असे लिहितो करणी चिन्हामध्ये पंचवीस असे लिहितो घातांक वापरून तीच संख्या पंचवीस चा घातांक एक छे दोन असे लिहितात म्हणजे करणी चिन्हामध्ये पंचवीस म्हणजे स्वर्ग मुळात पंचवीस बरोबर पंचवीस चा घातांक एक छे दोन याच वाचन समान असते साधारणपणे या संख्येचा वर्ग एकचा एचा एक वर्ग दोन असा लिहितात ए या संख्येचा वर्ग एचा वर्ग दोन असा लिहितात तर एचे वर्गमूळ कर्णचिन्हामध्ये ए म्हणजेच वर्गमुळात ए किंवा बघा त्या कर्णचिन्हाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये दोन लिहिला तरी चालेल असे किंवा कर्णचिन्हामध्ये ए किंवा एचा एक छेद यनवा घात किंवा ए सॉरी एचा एक छेद दुसरा घात असे देखील लिहितात तीन प्रकारे लिहितात याचप्रमाणे एचा संख्येचा घन असेल तर एचा घन असं लिहितात चे घनमूळ ए चे घनमूळ म्हणजे कर्णचिन्हामध्ये ए व डाव्या कोपऱ्यामध्ये त्या कर्णचिन्हामध्ये तीन असं लिहितात किंवा एचा एक शेद तीन वा घात अशा प्रकारे देखील लिहिले जाते त्यावर आधारित आपण सरावसांचे तीन पॉईंट एक अभ्यासूया पाहूया अगदी सोपं आहे बाळांनो या ठिकाणी तुम्हाला जर स्पष्ट दिसत नसेल चित्र किंवा पेज तर तुम्ही पुस्तक देखील समोर ठेवू शकता लॉकडाऊन असल्यामुळे माझ्याकडे ब्लॅकबोर्ड अवेलेबल नाही त्यामुळे मला ज्या प्रकारे तुम्हाला टीचिंग करता येईल जास्तीत जास्त त्या प्रकारचा वापर करून मी तुमच्या समोर व्हिडिओ सादर करत आहेत तुम्ही बुक घेऊ शकता सरावसंख्या तीन पॉईंट एक बघा घातांक वापरून पुढील संख्या लिहा घातांक वापरून पुढील संख्या लिहा पहिला उदाहरण तेराचे पाचवे मूळ बरोबर काय येणार तेराचा घातांक तेरा लिहायचं आणि त्याच्या डा कोपऱ्यावरती किंवा तेराचा एकशे पाचवा घात नऊचे सहावे मूळ बरोबर काय ना नऊचा एकशे सहावा घात दोनशे छप्पनचे वर्ग वर्गमूळ म्हणजे काय दोनशे छप्पनचा एकशे दोन वा घात किंवा दोनशे छप्पन कर्णचिन्हामध्ये लिहून लिहिला तरी चालेल सतराचे घनमूळ म्हणजे सतराचा एकशे तीन वा घात शंभरचे आठवे मूळ म्हणजे शंभरचा एकशे आठवा

पंधराचे एकशे पाचवा घात म्हणजेच काय लिहिला तुम्ही पंधराचे पाचवे मूळ पुढे पाचशे बाराचे एकशेद नव्वा घातांक पाचशे बाराचा एकशे नव्वा घात बरोबर बरोबर पाचशे बाराचे नववे मूळ पुढे शंभरचा एकशेद एकोणीसवा घात शंभरचा एकशे एकोणीसवा घात बरोबर शंभरचे एकोणीसवे मूळ पुढे सहावा गणित सहाचे एकशेद सातवे घात किंवा सहाचा छे सातवा घात बरोबर सहाचे चे सातवे मूळ अशा प्रकारे तुम्हाला सरावसांचे तीन पॉईंट एक सोडवायचा आहे अगदी सोपा आहे सर्वांनी सोडवायचा आहे या व्हिडिओद्वारे धन्यवाद